मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान सन्मान्य श्री नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींचा देशवासियांतर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. एक चांगला अर्थसंकल्प सामान्य लोकांना आणि मध्यमवर्गीय परिवारांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. कोणत्याही प्रकारचा कर वाढवलेला नाही आहे आणि अनेक प्रकारच्या सुविधा सामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अर्थसंकल्पाबाबत एक लाईनमध्ये जर एका ओळीत म्हणायचं तर देशवासियांना समाधान पोहोचवणारा आणि विरोधी पक्षांचा तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. विशेष करून 11,00,000, 11,000, 1,100 असा 111 असा फिगरचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी पैसा या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होईल आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुविधा मिळणार आहे. 2 कोटी लोकांना पुन्हा आवास योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध होणार आहे. 1 कोटी लोकांना सोलारच्या माध्यमातून निःशुल्क वीज पुरवठा करणारा हा अर्थसंकल्प आहे. पहिल्यांदा स्लम, केंद्रीय अर्थसंकल्पात स्लम आणि विशेष करून चाली, मुंबई शहरातल्या लोकांसाठी असं म्हणून चालीचा उल्लेख ह्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे स्लम आणि चालीमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीवनमानचा दर्जा कसा उंचावेल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. टुरिझमला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. टुरिझमला चालना देणं म्हणजे पैशाचा एका हातातून दुसऱ्या हातात पैसा जाईल, ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून लोकांना पैसा देशाच्या तिजोरीमध्ये येणार, लोक फिरतील, पैसा मोठ्या प्रमाणात चलनवलन होईल आणि ह्यामुळे टुरिझमला चालना देण्याने त्या त्या शहरी भागाला विकसित करण्यासाठी पैसा येईल आणि विकसित झालेला शहर पाहण्यासाठी लोक जातील. म्हणजे ह्याच्यातून खूप मोठा एक बदल आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि अनेक वंदे भारत ट्रेननी तर क्रांतीच केला आपल्या देशामध्ये. आता येणाऱ्या वर्षामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात वंदे भारत ट्रेन आणखीन नवीन नवीन लोकांना उपलब्ध होईल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता मी एका आता TV मध्ये पाहिलं, मुंबई शहरातून उद्धवजी ठाकरे यांनी जादुई छडी असं म्हटलं. जादुई छडी जी मोदीजींनी पहिल्यांदाच वापरलेलं नसून तर गेल्या 10 वर्षापासून ते जादुई छडीचा उपयोग करतात. कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता असलेल्या सोयीसुविधेतून पैसा उभा करून देशाला पुढे नेण्याचं काम हे करणं म्हणजे ही जादुई छडीच म्हणावं लागेल. 2014 इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी किती पैसा होता आणि 2023-24 अर्थसंकल्पामध्ये 11,00,000 कोटी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा देणं हे जादूची छडीच म्हणावं लागेल आपल्याला. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला असेल त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि ही जादूई छडी येणाऱ्या 5 वर्षामध्ये देशाला कुठच्या कुठे मोदीजी नेतील याचा अंदाज आपण लोकांनी आता ह्या अर्थसंकल्पातून बांधला पाहिजे असं माझं मत आहे. हा राजकीय मुद्दा आहे, त्याला राजकीय पद्धतीने उत्तर देणारे लोक आहेत आणि मी माझा तो क्षेत्र नाही आहे. त्याचा उत्तर पक्षातले लोक देतील उद्धवजींना निवडणुकीच्या काळात नक्कीच मिळेल. आता बोलण्यासाठी काही मुद्दा नसेल तर मग हा एक पॅटर्न वर्ड आहे विरोधी पक्षातल्या लोकांना वापरण्यासाठी, त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून देशातले लोक भलीभांती ह्या गोष्टीचा त्यांना अनुभव आहे, त्यांनी पाहिलेला आहे. 9.5 वर्ष मोदी सरकारने काम केलेलं पाहिलं, जे सांगितलं तर केलं अशा प्रकारचा ख्याती मोदीजींनी देशभरामध्ये मिळवलेला आहे. आणि म्हणून ह्या अर्थसंकल्पाचा लाभ येणाऱ्या काळामध्ये देशवासियांना मोठ्या प्रमाणात होईल, देशातल्या लोकांच्या मनोबल उंचावेल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प देशाचा ज्यावेळी सादर होतो त्यावेळी मुंबईसाठी का कोल्हापूर साताऱ्यासाठी असा होत नसून संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प असतो. आणि मुंबईसाठी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आहे, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी तिकडे सक्षम आहे, मुंबई महानगरपालिका आहे आहे. आणि मुंबईसाठी आणि राज्यासाठी ज्या ज्या गोष्टीची मागणी त्या त्या राज्यातून येईल ते परिपूर्ण करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. गेल्या 9-9.5 वर्षात ज्या ज्या गोष्टीची मागणी ज्या ज्या राज्यांनी केलं ते सर्व पूर्ण केलेलं आहे. आणि आताही जे काही डिमांड विरोधी पक्षाकडनं मुंबई महाराष्ट्रासाठी येईल ते नक्कीच
ह्या बजेटमध्ये व्यवस्था आहेत आणि बाकीचा यावेळी पुन्हा एकदा मोदीजी निवडून येऊन अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यामध्ये त्याला आपण ॲडिशन करू आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना मी इतकं सांगेन एक यादी बनवा आणि ते यादी तुम्ही सर्व खासदारांकडे द्या आणि तुम्ही डायरेक्ट मोदीजींना देऊ शकता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबईला कधीही मागे बघण्याची संधी मोदीजी देणार नाही अशा प्रकारची खात्री मी एक खासदार आणि 33 वर्ष ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टममध्ये मी काम करतो मीही देऊ शकतो. जाहिरातबाजी करण्यासाठी एखादा प्रॉडक्ट लागतो. फॉर एक्झाम्पल आता TV9 आहे, हा तुमचा प्रॉडक्ट आहे. TV9 हा प्रॉडक्ट आहे, याचं जाहिरातबाजी करण्यासाठी काम तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे न्यूज आहे म्हणून तुम्ही देता. आणि म्हणून मोदीजींकडे प्रॉडक्ट एक नव्हे तर अनेक आहेत. ज्यावेळी प्रॉडक्ट आपण निर्माण करतो मार्केटमध्ये टाकतो त्याची जाहिरातबाजी होणारच. ज्यांच्याकडे प्रॉडक्टच नाही आहे ते जाहिरातबाजी कसली करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.